है कि कालपासून मणिपूर मध्ये चार मेला ज्या महिलांच्यावर सामुदायिक बलात्कार झाला त्या संदर्भातल्या काही चित्रफिती ह्या संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत आणि संपूर्ण देशाची मान ही शरमेने खाली गेलेली आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे लोक हे आम्ही विश्वगुरु म्हणून बडाया मारतायत, आम्ही विश्वगुरु म्हणून संपूर्ण जगाला म्हणजे विश्वाला मार्गदर्शन करणारा असा मार्गदर्शक आमचा पक्ष आहे, जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे, अशा पद्धतीची बिरुदावली हे भारतीय जनता पार्टीचे लोक मिरवतायत। आणि दुसऱ्या बाजूला याच देशामध्ये महिलांची किती विटंबना होती है, केवळ विटंबना नाही तर काल आपण बघितलं असेल त्यात महिलांना नग्न अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर नग्न अवस्थेमध्ये असल्यानंतर सुद्धा त्या महिलांच्या गुप्त अंगामध्ये कशा पद्धतीने खुलेआमपणे भर रस्त्यावर या मणिपूरमध्ये वागलं जात होतं, अतिशय वाईट कृत्य केलं जात होतं। परंतु ही सगळी घटना चार मेला घडली आणि काल 20 जुलैपर्यंत हे सगळं लपून राहिलं, याचा अर्थ या देशामध्ये अशा किती भयानक घटना घडतायत आणि त्या सत्ताधीशांच्या दहशतीखाली लपवल्या जातायत, लपल्या जातायत, हे यातून स्पष्ट झालं। आणि म्हणून किरीट सोमय्या अमित शहांना काय भेटतील किंवा आणखीन अतुल भातखळकर कोर्टा संदर्भात काय बोलतील, भारतीय जनता पार्टीचा विश्वगुरु म्हणून पूर्णपणे चेहरा हा मलिन झालेला आहे, काळवंडलेला आहे, काळा झालेला आहे।